पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या विरोधात अज्ञातांकडून महापालिकेसमोर बॅनरबाजी करण्यात आली. पुणे महापालिकेच्या प्रवेशद्वारावर अज्ञातांकडून बॅनर लावण्यात आला होता. या फ्लेक्सवर भाजपचं कमळ हे चिन्ह देखील छापण्यात आलं होतं. हे फ्लेक्स कुणी लावले हे समजू शकलेलं नाही. दरम्यान महापालिकेच्या सुरक्षा रक्षकांच्या ही गोष्ट लक्षात आल्यानंतर हे फ्लेक्स काढण्यात आले.